जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. मकर संक्रांती निमित्त निसर्गाची पूजा करण्यासाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांवर संक्रांत आली. नर्मदा नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर येत असताना बोट उलटून 5 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने किनाऱ्यापासून 15 फूट अंतरावरच ही दुर्घटना घडली, त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने इतर 40 भाविकांना वाचवण्यात यश आले. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास दडगाव तालुक्यातील भुशा येथे घडली. आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत. दरवर्षाप्रमाणे मकर संक्रांतीला भुशा येथून नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर आदिवासी बांधव एकत्र जमतात. त्या ठिकाणी नवस फेडतात, आंघोळ आणि निसर्गाची पूजा करतात. त्यामुळे सोमवारपासून या भागात यात्रेचे स्वरूप आले होते. मंगळवारी मकर संक्रांतीनिमित्त एका बंदिस्त बोटीत 70 ते 80 भाविक भुशा पॉईंट येथून दुसऱ्या काठावर गेले होते. पूजाविधी आटपून परतत असताना भुशा येथे 15 फूट अंतरावर बोट उलटली. वाजवीपेक्षा जास्त भाविक बसल्याने हा अपघात झाला. मात्र नदी काठ जवळ असल्यामुळे काठावरील तरुणांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. 40 भाविकांना वाचवण्यात त्यांना यश आले, मात्र 5 भाविकांचा मृत्यू झाला. यात 4 बालकांचा तर एका महिलेचा समावेश आहे. भूपेंद्र भरत पावरा, गीता बिलदार पावरा, लक्ष्मी भरत पावरा, तुलसी रतलाल पावरा, श्रीमती मानू काल्या पावरा सर्व राहणार तेलखेडी तालुका दडगाव, अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर 2 भाविक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. रवींद्र गवडे, पाटील लॉयन न्यूज, शहादा.